मित्र हो, मेसोडोनियाच्या सिकंदर या तरुण राज्यकर्त्याने इसवी सन पूर्व 334 मध्ये ग्रीकमधून आपल्या विश्वविजयाच्या अभियानाला सुरुवात केली आणि काही वर्षाच्या आतच त्याने तत्कालीन जगातील सर्वात शक्तिशाली अशा फारसी साम्राज्याला नेस्तनाभूत केले. पुढे त्याने अफगाणी आणि तुर्की या लढवय्या समजल्या जाणाऱ्या जातींचाही पराभव केला आणि इसवी सन पूर्व 326 मध्ये खैबर खिंडीच्या मार्गाने त्याने भारतीय भूमीवर आपले पहिले पाऊल टाकले. तत्कालीन ग्रीक लोकांना ज्ञात असलेल्या जगाच्या एकूण भूभागापैकी जवळपास 2/3 भूभाग जिंकल्यानंतर आता जगाचे शेवटचे टोक म्हणजेच भारतालाही जिंकण्याची इच्छा असलेल्या सिकंदरला सर्वप्रथम येथील जनजातींच्या कठोर प्रतिरोधाला सामोरे जावे लागले. झेलम आणि चिनाब या दोन नद्यांच्या मध्यात राज्य असलेल्या राजा पोरस यांनी तर सिकंदरच्या संपूर्ण अभियानाला असा काही झटका दिला की सिकंदरच्या सैन्याचे संपूर्ण मनोधैर्यच खचून गेले. राजा पोरस आणि सिकंदर यांच्यात झालेल्या या युद्धाला जगभरात हायडेस्पीचचे युद्ध या नावाने ओळखले जाते. या युद्धाशी संबंधित संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृतपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. मित्रहो, सिकंदरने जेव्हा भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताच्या वायव्य भूभागावर अनेक छोटी छोटी राज्ये अस्तित्वात होती. त्यांच्यात असलेल्या अंतर्गत सीमाविवादांमुळे त्यांची एकजूट होणे जवळपास अशक्यच होते. उदाहरण पहावयाचे झाल्यास तक्षशिलाचे राजा अंबी आणि झेलम नदीलगतचे क्षेत्र असलेले राजा पोरस हे दोघेही शक्तिशाली राजे होते. परंतु दोघेही एकमेकांसाठी साम्राज्य विस्तारातील अडथळा असल्याकारणाने एकमेकांचे कट्टर शत्रूही होते. अशातच सिकंदरने सिंधू नदी पार करताच राजा अंबीने स्वतःला सुरक्षित करण्यासाठी लगेचच त्याच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि त्यापाठोपाठच शेजारील इतर राजे म्हणजेच राजा अभिसार, राजा शिभी आणि ग्लुचुकान राजाने देखील सिकंदरसमोर गुडघे टेकले. परंतु राजा पोरस यांनी मात्र सिकंदरच्या आत्मसमर्पणाच्या प्रस्तावाला धुडकावून लावले आणि मोठ्या धैर्याने त्यांनी सिकंदरला युद्धासाठी ललकारले. 2/3 जग जिंकणाऱ्या सिकंदरसाठी ही एक अपमानास्पद बाब असल्याने त्याने त्वरितच आपल्या सैन्याला झेलम नदीच्या किनाऱ्यावर सज्ज होण्याचे आदेश दिले आणि काही दिवसातच झेलम नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर सिकंदर आणि पोरस यांच्या सेना एकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकल्या. यावेळी सिकंदरच्या सैन्यामध्ये स्थानिक राजांकडून मिळालेली मदत पकडून जवळपास 40,000 पायदळ होते, ज्यामध्ये 6 मीटर लांबीचा भाला कुशलतापूर्वक चालवणाऱ्या फेलेक्स सेनेचाही समावेश होता आणि सोबतच 5,000 घोडदळ सुद्धा होते. तर राजा पोरस यांच्या सैन्यात 30,000 पायदळ, 4,000 घोडदळ, 300 रथ आणि जवळपास 150 युद्धकुशल हत्ती होते. आता हे चित्र असे होते की नदीच्या दोन्ही बाजूला बलाढ्य सैन्यशक्ती एकमेकांचा संहार करण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या. परंतु झेलम नदी दोघांच्याही मध्यात उभी राहून जीवनवाहिनीची भूमिका बजावत होती. आता गर्मीचे दिवसही संपू लागले होते आणि पावसाची सुरुवात होणारच होती. पाऊस पडल्यानंतर मात्र झेलम नदीला पार करणे कठीण होणार असल्याने सिकंदर लवकरात लवकर नदी पार करण्याची धडपड करत होता आणि म्हणूनच पोरसच्या सैन्याला भ्रमित करण्यासाठी सिकंदर आपल्या सैन्याला वारंवार जागा बदलण्याचे आदेश देत होता आणि आपल्या गुप्तहिरांच्या माध्यमातून त्याने 17 मैल उत्तरेला नदी पार करण्याचा एक सोपा मार्गही शोधून ठेवला होता. योजनेनुसार अखेर सिकंदरने आपल्या 1/4 सेनेला सेनापती सेल्युकस निकेटरच्या नेतृत्वाखाली झेलम नदीच्या किनाऱ्यावर दूरवर पसरविले आणि त्यांच्या आडून स्वतः 3/4 सेना घेऊन तो उत्तरेच्या दिशेला रवाना झाला. त्याच रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि झेलम नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली. नदीच्या उफाळून आलेल्या धारेमधून सिकंदरच्या सैन्याने मोठ्या मुश्किलीने झेलम नदीला पार केले. परंतु नदी पार करण्याची ही बातमी गुप्तहेरांच्या माध्यमातून काही वेळातच राजा पोरसपर्यंत पोहोचली. या बातमीची खात्री करण्यासाठी राजा पोरस यांनी आपल्या पुत्राच्या नेतृत्वाखाली 2,000 घोडदळ आणि 100 रथांची एक तुकडी उत्तरेच्या दिशेने रवाना केली. पहाटेच्या मंद प्रकाशात रिमझिम पडणाऱ्या पावसात पोरसची ही छोटीशी तुकडी अचानक सिकंदरच्या सैन्यासमोर आली आणि एकच चकमक उडाली. या चकमकीत पोरसच्या त्या छोट्याशा तुकडीचा निभाव लागला नाही आणि राजा पोरस यांचा पुत्र मारला गेला. घडलेल्या घटनेने राजा पोरस यांच्या गटात अफरातफरी माजली
आणि घाई गडबडीतच त्यांचे सैन्य कसेबसे युद्ध मैदानात उतरले. युद्धभूमीवर सिकंदरच्या सैन्यामध्ये दोन्ही बाजूला घोडदळ आणि मध्ये पायदळ अशी रचना होती, तर पोरस यांच्या सैन्यात दोन्ही बाजूला घोडदळ आणि रथ, मध्ये पायदळ आणि समोर गजसेना अशी रचना होती. तसे पाहिल्यास सिकंदरचे सैन्य हे राजा पोरस यांच्या सैन्यापेक्षा अधिक प्रशिक्षित आणि अनुभवीही होते, परंतु युद्धभूमीवर हत्तीसारख्या विशाल प्राण्याचा सामना ते प्रथमच करणार होते. अखेरीस युद्ध सुरू झाले. सिकंदरच्या धनुषधारी घोडेस्वारांनी बाणांचा वर्षाव करून युद्धाला सुरुवात केली आणि सिकंदरचे संपूर्ण घोडदळ राजा पोरसच्या घोडदळावर तुटून पडले. इकडे राजा पोरसची गजसेना ही सिकंदरच्या पायदळावर तुटून पडली. विशाल युद्धकुशल हत्तींनी सिकंदरच्या सैन्यावर असा काही हमला चढवला की सिकंदरच्या सैन्यामध्ये मृत्यूचे तांडव माजले. हत्तींच्या भीतीने सिकंदरचे पायदळ मागे सरकू लागले. आपल्या सैन्याची पिछेहाट होताना पाहून स्वतः सिकंदर आपल्या अंगरक्षकांसमवेत प्रत्यक्ष युद्धभूमीत उतरला आणि क्षणार्धात तो हत्तीवर आरूढ असलेल्या राजा पोरस यांच्या समक्ष येऊन उभा ठाकला. राजा पोरस यांनी सिकंदरवर भाल्याचा असा काही प्रहार केला की सिकंदरचा घोडा बुकाफेला मारला गेला. स्वतः सिकंदरही त्या हल्ल्यात निशस्त्र होऊन जमिनीवर कोसळला. ग्रीक सैन्याने असे दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. सिकंदरच्या अंगरक्षकांनी सिकंदरला कसेबसे सुरक्षित केले, परंतु या घटनेने सिकंदरच्या सैन्याचे मनोधैर्य पुरते खचून गेले. काही वेळाने सिकंदरच्या फेलिक्स सेनेने मोर्चा सांभाळला आणि आपल्या 6 मीटर लांब भाल्याच्या मदतीने त्यांनी हत्तींच्या डोळ्यावर आणि सोंडीवर हमला करायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रभावी माऱ्यामुळे युद्धाचा कल एकाएकी पालटला. घायाळ झालेले हत्ती अनियंत्रित झाले आणि ते आपल्याच सैन्याला तुडवत सैरभैर पळू लागले. आपल्याच हत्तींपासून आपला बचाव करण्यासाठी पोरसचे सैन्य मागच्या दिशेला पळू लागले आणि तेवढ्यात नदीच्या त्या बाजूस उभ्या असलेल्या सेल्युकस निकेटरच्या राखीव सैन्य तुकडीने नदी पार करून आवेशाने युद्धात सहभाग घेतला. आता पोरसचे सैन्य चहूबाजूंनी घेरले गेले. त्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पोरसच्या सैन्याचे रथ चिखलात फसून गतिहीन होऊ लागले. अखेरीस 12,000 सैनिक, शेकडो सेनापती आणि आपले 2 पुत्र मारले गेल्यानंतर राजा पोरसही शत्रू सैन्याच्या हाती लागले आणि त्यांना सिकंदरच्या समक्ष उभे केले गेले. या प्रसंगी सिकंदरने राजा पोरस यांना विचारले, सांगा राजा पोरस, आता तुमच्यासोबत कशा प्रकारचा व्यवहार करायला हवा? राजा पोरस यांनी मोठ्या धैर्याने उत्तर दिले. ते म्हणाले, असाच व्यवहार कर सिकंदर, जसा एक राजा आपल्या शत्रूसोबत करतो. राजा पोरसच्या या निर्भय उत्तराने सिकंदर अत्यंत प्रभावित झाला आणि त्याने राजा पोरस यांच्या समोर मैत्रीचा हात पुढे केला. मित्र हो, 2300 वर्षांपूर्वी भारतीय भूमीवर घडलेल्या या घटनेचे वैशिष्ट्य असे आहे की या घटनेची संपूर्ण माहिती आपल्याला केवळ आणि केवळ ग्रीक साहित्यातूनच प्राप्त होते. भारतातील कोणत्याही समकालीन ऐतिहासिक स्रोतातून आपल्याला याविषयीची माहिती प्राप्त होत नसल्याने असे देखील समजले जाते की सिकंदरला अजिंक्य सिद्ध करण्यासाठी कदाचित ग्रीक इतिहासकारांनी केवळ सिकंदरच्याच पक्षात लेखन केले असावे. परंतु भारतीय स्रोतांचा अभाव असल्याकारणाने आपल्याला याविषयीची खात्री करता येणे शक्य होत नाही. असो, पुढे ग्रीक स्रोतांच्या अनुसार सिकंदरने या युद्धाच्या विजयानंतर झेलम नदीच्या किनाऱ्यावर क्रमशः निकैया आणि आपल्या प्रिय घोड्याच्या आठवणीत बुकाफेला अशा 2 नगरांची स्थापना केली. राजा पोरस यांना आपले प्रतिनिधी नेमले आणि पुढे चिनाब नदीला पार करून सिकंदर आपल्या अभियानाच्या पुढील टप्प्याकडे निघाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशन्सवर सेट करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.